नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो तुम्ही खूप मेहनत करत आहेत परंतु त्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत नाही खूप कष्ट करता पण त्याचे फळ तुम्हाला मिळत नाही देव देव करता सगळी सेवा करता पण देवसुद्धा ऐकत नाही आणि दुसरीकडे काही लोक असतात ते कमी मेहनत करता तरी त्यांना जे हवे ते सगळे काही मिळते तर आपल्याला हे यश का नाही मिळत यावर आपल्या स्वामींनी सांगितले आहे की यश मिळवायचे असेल मेहनतीचे फळ मिळवायचे असेल तर आधी स्वतःला प्रश्न विचारा तुमचे लक्ष स्पष्ट होते का हा पहिला प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा की जे लक्ष तुम्ही ठरवले ते स्पष्ट आहे का कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर आधी आपले लक्ष काय आहे ते स्पष्ट करायला हवे आपल्याला काय हवे आहे ते स्पष्ट करायला हवे जर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला काय करायचं आहे काय मिळवायचं आहे तर तुम्ही खूप सोप्या रीतीने त्या लक्षाला भेदू शकता स्वतःला विचारा की ज्या कामात तुम्हाला यश मिळत नाही आहे त्या कामात तुमची परिचिती आहे का तुम्ही त्या कामास परिचित आहात का आणि तुमचा तोच उद्देश होता का तुमची मेहनत पूर्ण होती का आणि मुख्य म्हणजे तुमचे लक्ष काय तेच होते का हे सगळे प्रश्न स्वतःला विचारा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फक्त खूप मेहनत करून यश कधीही मिळत नाही यश मिळते योग्य दिशेत प्रयत्न केल्याने आणि योग्य वेळेत प्रयत्न केल्याने सगळ्यात मुख्य प्रश्न म्हणजे ज्या लक्ष्याला आपल्याला प्राप्त करायचे आहे जे यश हवे आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही खूप मेहनत करत आहेत ते यश ते लक्ष तुम्ही स्वतः निवडले आहे का की फक्त कोणाचे बघून दुसऱ्यांनी मिळवले म्हणून तुम्हाला मिळवायचे आहे आणि म्हणून तुम्ही मेहनतीच्या मागे लागला आहात काही असतात ना एक कोणी काहीतरी बनला तर याला पण तेच बनायचे असते आणि मग हा सुद्धा लागतो मेहनतीला एकाने गाडी घेतली तर हा सुद्धा मेहनत करतो गाडी घेण्यासाठी पण खरं तर हे लक्ष त्याचे नसते कोणी दुसऱ्याने निवडलेले लक्ष आणि त्यावर तुम्ही मेहनत करता हे किती चुकीचे तुम्हाला यश प्राप्त होणार नाही जे तुम्हाला मनापासून मिळवायचे आहे जे तुम्हाला हवे आहे ज्यात तुमची भावना आहे जे तुम्ही ठरवले आहे आणि ज्यासाठी तुमचे प्रयत्न खरे आहेत तर ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त त्यात आपली रुची म्हणजे इंटरेस्ट असायला हवा मग नंतर आपल्याला बाहेरून कोणाची मार्गदर्शनाची गरज सुद्धा लागणार नाही जर तुम्ही खूप मेहनत करत आहेत तर तुम्हाला यश मिळेल याची गॅरंटी तुम्हाला कोणीही देऊ शकत नाही मेहनतीसोबत योग्य वेळ आणि योग्य दिशा खूप महत्वाची असते वेळ गेली की काहीच होत नाही आणि दिशा चुकली तर सगळे काही चुकते जोपर्यंत तुम्ही स्मार्ट वर्क आणि हार्डवर्क याच्या सोबत तुम्ही मेहनत करत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीही मिळणार नाही वेळेनुसार असे काम करा जे त्याला वेळेनुसार योग्य असेल फालतू गोष्टी मध्ये मेहनत करत असाल तर नुकसान तुमचेच होईल मित्रांनो हेच कारण असते खूप मेहनत करून सुद्धा यश न मिळण्याचे स्वामी भक्तांना नेहमी सांगायचे योग्य वेळेत योग्य काम केले आणि योग्य दिशेत केले तर योग्य फळ नक्की मिळते जर ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही शोधले तर कोणीही तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद